नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। मी अशोक वानखडे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे। कधीही कोसळू शकतो, कधीही राजीनामा होऊ शकतो। संजय राऊतांनी तर एक ट्विट करून सांगितलं की आम्ही विधानसभा भंग करू, पण ते विधानसभा ते भंग करू शकणार नाही, कारण ज्यांच्याकडे मेजॉरिटी नाही, ज्यांच्याकडे बहुमत नाही, ते विधानसभा भंग करण्याचा प्रस्ताव पण देऊ शकत नाही। त्यामुळे ती गोष्ट हवेतच विरली। आदित्य ठाकरेने आपल्या ट्विटर हँडलवरून मंत्रीपद काढलं। महाराष्ट्राचे गव्हर्नर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, मुख्यमंत्र्यांना कोविड झाला असं म्हणतायत, आणि सरकार आयसीयू मध्ये आहे। कालपर्यंत आमच्याकडे इतके जास्त, त्याच्याकडे तिकडे जास्त हे सगळे बोलत होते, परंतु आकडा कोणी दाखवत नव्हता आणि प्रूफ कोणी दाखवत नव्हतं। पण शेवटी काल जेव्हा सेनेनी आपल्या आमदारांना बोलावलं, तेव्हा त्यांच्याकडे 21-22 लोकच आले, तेव्हा त्यांना एवढं कळलं की खूप जास्त आमदार आपले एकनाथ शिंदेसोबत आहेत। एकनाथ शिंदेना हे सुद्धा प्रेशर होतं की बरेचसे आमदार जे आता देशमुख तिथनं आले सुटून ते सांगतात आम्हाला जबरदस्तीने नेलं, त्यामुळे त्यांनी त्यांना वाटलं की सुरत हे मुंबईच्या जवळ आहे, हे जर पळाले तर पळून जातील, म्हणून त्यांनी ते आसामला घेऊन ठेवलं। आसामवरून येणं फार मुश्किल आहे, हालांकि देशमुख आसामवरनं झाले, परंतु देशमुखांनी जे सांगितलं तो प्रकार वेगळा। पण पूर्ण रूपनी पाहता आणि जो फोटोग्राफ त्यांनी दिला 35 आमदारांचा एका खुर्चीवर बसून हसत फोटो काढतायत आणि समर्थन दाखवतायत एकनाथ शिंदेला, याचा अर्थ बरेचसे लोक म्हणजे जास्तीत जास्त लोक आपल्या मनाने गेले, ही लोक का गेली। एकनाथ शिंदे जे बोललेत उद्धव ठाकरे सोबत फोनवर, ते म्हणाले की साहेब मला कुठलंही मंत्रिपद नको, मी शिवसेनेतून कुठल्याही पार्टीत जाणार नाही, मला शिवसेनेतच राहायचं आहे, मी शिवसेनेतच आहे, शिवसेना आपली आहे, पण कुठल्या हालतीत भारतीय जनता पार्टी सोबत सरकार बनवा, तुम्ही या दोघांना सोडा। आणि मग हिंदुत्वाच्या गोष्टी केल्या। आता 2.5 वर्ष जेव्हा सत्तेचं सोख भोगलं, मंत्रिपद भोगलं, पॉवर एन्जॉय केला, पूर्णपणे जेवढं काही ते खातं सांभाळता येईल तेवढं ते खातं सांभाळलं नगरविकास मंत्रालयाचं, पण तेव्हा त्यांना कधीही कळलं नाही की अरे आपण तर बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा फार विरोधी काम करतोय, आपल्यानंतर शिवसेना म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्या समर्थांमुळे आपण कसं काय मंत्री बनू शकतो। हे 2.5 वर्षानंतर त्यांना एकाएकी कळलं रात्रीतून हे सगळं झालं। हे असे प्रकार का होतात आणि हे असे प्रकार का होत आहेत, मी थोडं आपल्या शिवसेनाला, मला असं वाटतं म्हणजे माझं हे विश्लेषण आहे, बहुतेक लोक याला उलट पण घेतील, म्हणजे तुम्ही अग्री पण करणार नाही, परंतु शिवसेना जेव्हा स्थापन केली बाळासाहेब ठाकरेंनी, तेव्हा त्यांनी कुठल्याही स्थापित नेत्यांना बाहेरच्या पार्टीतनं येऊ दिलं नाही किंवा आणलं नाही। त्यांनी रस्त्यावरची संघर्षशील तरुण मराठी मुलांना उचललं। कोणी वडापाव विकत होता, कोणी ऑटो चालवत होता, कोणी टेम्पो चालवत होता, कोणी चहाचं दुकान चालवत होता, कोणी पेपर टाकत होता, कोणी भाजीपाला विकत होता। अशा संघर्षशील युवकांना मराठी अस्मिता आणि मराठीच्या अधिकारासाठी आपण लढायचं म्हणून शिवसेनेला जन्म घातला। त्यामुळे शिवसेनेत जी ओरिजिनल नेता आहेत ती सगळी अशा संघर्षातनं वर आलेली आहेत, परंतु जी लोक पहिले ऑटो चालवत होती ती आज अब्जोपती झालेली आहे। उदाहरणार्थ प्रताप सरनाईक एकेकाळी हा ऑटो चालवायचा, आज इतका मोठा अब्जोपती आहे की ईडीच्या नोटिसेसचा भडीमार त्याच्यावर होतोय, त्याची काही संपत्ती जप्त झाली आणि तो सारखा उद्धव ठाकरेंच्या वर पत्र लिहित होता की कुठल्या हातीत साहेब बीजेपी सोबत जा, बीजेपी सोबत जा म्हणजे हा ससे मीरा चुकेल असं त्याचं म्हणणं होतं इनडायरेक्टली। एकनाथ शिंदे जे फार मोठे नेता नंबर 2 पोझिशनवर त्या शिवसेनेला पोहोचले आणि त्यांनी स्वतःची शिवसेना हीच शिवसेना आहे असं जेव्हा डिक्लेअर केलं, आता त्यांनी एक नवीन व्हीप जो असतो विधानसभेमध्ये त्या तो स्वतःचा अपॉइंट केला आणि शिवसेनेचा व्हीप वाला काढून टाकलं, म्हणजे आता मजल इथपर्यंत गेली। ते काय होते, ते एकेकाळी ऑटो चालवायचे, नंतर आनंद दिघे जे शिवसेनेचे मोठे नेता होते त्यांच्या गाडीचे ते ड्रायव्हर होते, हळूहळू आनंद दिघेच्या फार जवळचे झाले, आनंद दिघेनी त्यांना स्थापित केलं नेता म्हणून, आणि आज जो मी ऑटो चालवायचा जो गाडीचा ड्रायव्हर होता तो आज उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहे आणि आज तो मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहतो। ही सगळी स्वप्न जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुमचा फक्त पदाचा हा प्रवास नसतो, तुमच्या संपत्तीचा पण तसलाच प्रवास होतो, टुवर्ड्स नॉर्थ आपण त्याला म्हणतो, म्हणजे वर वर चढत जातो। जसं तुम्ही राजकारणात वर चढत गेले तशी तुमची संपत्ती वर चढत गेली, आता ती संपत्ती या तर ईडी जप्त करेल आणि तुम्हाला तुरुंगात टाकेल, नाही तर भारतीय जनता पार्टीला समर्थन करून संपत्तीही वाचवा, तुरुंगही वाचवा आणि मंत्रिपद भोगा। हे डील कोणालाही सुखी, हे डील नारायण राणेला पण यशस्वी करून गेलं। असे कितीतरी नेता आहेत जे याला घाबरतायत आणि शिवसेनेमध्ये या नेत्यांचा भरसाट आहे, कारण हे सगळे रस्त्यावरचे स्ट्रीट फायटर होते आज अब्जोपती झालेले आहेत। दुसरी गोष्ट, एक परमार बिल्डरचा मृत्यू झाला, त्यांनी आत्महत्या केली होती ठाण्यामध्ये,
त्या परमार बिल्डरच्या आत्महत्ये बद्दल बऱ्याचशा, म्हणजे त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, गृह मंत्रालय त्यांच्याकडे होतं, काही नेत्यांना अरेस्ट केल्यानंतर ते कोर्टात, मग म्हणजे ती केस चालू आहे, काही जमानतीवर आहेत, असं प्रकार चालू आहे. त्यात शिवसेनेच्या एका फार मोठ्या नेत्याचा पण हात होता असं काही डायरी सापडली होती, आणि मग ती अंडरग्राऊंड झाली. काय त्याचा उपयोग तर नाही होत, ठाण्यामध्ये शिवसेनेला नकेल, म्हणजे नकेल कसल्याला किंवा त्यांचे मुसके आवळायला, त्या अशा बऱ्याचशा गोष्टी हळूहळू बाहेर येत आहेत. परंतु एक गोष्ट नक्की, आता राजकारण हे भीतीचं आणि भीती दाखवण्याचं झालेलं आहे. यांना जर यांनी म्हटलं असतं की साहेब आम्हाला शिवसेनेत फार कुचंबणा होते, आम्ही आदित्य ठाकरेला नेता मानायला तयार नाही, तुम्हालाच का मुख्यमंत्री व्हायचं होतं, तुम्ही आम्हाला का नाही केलं, हे सगळं कळलं असतं. पण हिंदुत्वाचं जे त्यांनी नाव घेतलं की बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आणि आम्ही बाळासाहेब म्हणजे आनंद दिघेची आम्ही चेले आहोत आणि बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आम्हाला शिकवते, तर बाळासाहेब ठाकरेंची शिकवण कधी अशी पळपुटी नव्हती, ते असे कळी पळून जायचं नव्हते, ते समोर उभे राहून ठाम मताने त्यांनी शरद पवारांसोबत मैत्री केली, तर राजकीय दुश्मनी पण त्याच ताकदीने उभारली, ते बाळासाहेब ठाकरे होते. आनंद दिघेंनी पण जी दुश्मनी निभावली तर ती निभावली आणि मैत्री निभावली तर निभावली. आनंद दिघेंचं भलेही बाळासाहेब ठाकरेंची कित्येक वेळा तू तू म्हणजे कित्येक वेळा त्यांचं ते बिनसलं असेल, परंतु आनंद दिघेने कधीही पार्टी सोडली नाही आणि बाळासाहेब शिवसेनेच्या विरुद्ध काम केलं नाही, असे बरेचसे उदाहरणं सापडतात. त्यामुळे हा हिंदुत्वाचं जे आहे की हिंदुत्वाचं जे प्रेम उमलून आलं आणि फक्त भाजपाच कडे हिंदुत्व आहे असं ते मानतायत, हे फार हास्यास्पद वाटतं. ज्या भाजपाने पीडीपी सोबत आतंकवादी समर्थित पार्टी सोबत जम्मू काश्मीरमध्ये सरकार बनवलं, ज्यांनी भ्रष्ट चौटालाच्या सोबत हरियाणामध्ये सरकार बनवलं, त्यांचं हिंदुत्वाचं कसलं हिंदुत्व घेऊन घेतलं? त्यांचं हिंदुत्व जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये जातं तेव्हा ते एवढं पातळ का होतं, आणि मग मुंबईला आल्या एवढं घट्ट काय होतं? प्रत्येक राजकारणाच्या राजकीय दलांचे आपले सत्तेचे समीकरण असतात. त्या सत्तेच्या समीकरणामध्ये भाजपाला जे सध्या महाराष्ट्रात होतंय ते फार सूट होतंय, परंतु एकनाथ शिंदे जे म्हणतायत ते भीतीपोती जात आहेत की आपली संपत्ती राहावी, त्या संपत्तीचा उपभोग घ्यायचा आणि बाकीचं आयुष्य काढायचं, यासाठी जातात की आपला पुतण्या श्रीकांत त्याचं त्याच्यावर काही गंडा तर नको म्हणून ते जातात. सरनाईक तर वाटच पाहत आहेत, आणि उद्या जर हे सरकार बनलं आणि सरनाईक बीजेपीमध्ये चालले गेले तर या सरनाईकच्या बद्दल सगळ्या ईडीचा सिस्टम म्हणजे ते फाईली बंद होतील त्याला आश्चर्य वाटायला नको. संजय काकडे एक फार बदनाम बिल्डर आहे पुण्याचा, त्याच्याविरुद्ध ईडीने नोटीस केल्या, सर्व काही झालं, ते राज्यसभेमध्ये इंडिपेंडंट होते, त्यांनी लगेच बीजेपीला समर्थन केलं, लगेच ती फाईले थांबल्या. त्यानंतर मग त्यांची राज्यसभा संपली, मग त्यांना वाटलं पुन्हा फाईलवर डोकं काढते का काय, लगेच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, ते राष्ट्रीय म्हणजे प्रादेशिक प्रदेशाचे उपाध्यक्ष झाले, आणि आता पुन्हा त्या ईडी पासून त्यांना वाटतं की मला फार आता एक सुरक्षा कवच मिळालं. काय असले प्रकार आहेत का? काय तो ज्या बद्दल ज्या लोकांबद्दल लगातार आग ओकत होते बीजेपीचे नेता, ते काय आता ते जेव्हा बीजेपीत येतील तेव्हा चूप राहतील का? हे बीजेपीत येणारे लोक जर उद्या बीजेपीमध्ये येऊन जर यांनी सरकार बनवली तर सरकार बनेल, पण यांचं राजकीय भवितव्य किती हे राहील? कारण हा एकनाथ शिंदे आहे, असेच ज्योतिरादित्य शिंदे ज्यांना सिंधिया म्हणलं जातं पण ते आहेत ओरिजिनल शिंदे, हे दोघेही शिंदे होते. एका शिंदेनी मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार बीजेपीच्या पायावर लोटांगण म्हणजे पायावर सोडलं आणि शेवटी त्यांना मिळालं काय? असं मंत्रालय ज्या मंत्रालयात काहीच नाही, सगळंच विकल्या गेलं. उद्या काय यांचा पण ज्योतिरादित्य सिंधिया होणार का? ज्योतिरादित्य काय एकनाथ शिंदे उद्या ज्योतिरादित्य शिंदे होतील का? ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे येणारा काळच सांगेल कोण कशामुळे गेलं. एवढं नक्की, हिंदुत्वाचं जे नाव घेतात हे सगळं मूर्ख बनवतात जनतेला. सगळ्यांचं आपलं आर्थिककरण मजबूत ठेवायचं आहे, हेच आहे. आज एवढंच, पुन्हा उतार येतो काही नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. वाट पण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.